जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक तिसरा समास दुसरा स्वगुण परीक्षा दुःख मूड दुःखाचे इंगड मागा बोलिली तडमड गर्भवासाची श्री समर्थ म्हणतात की हा संसारच मुडी दुःखाचे मूड आहे यात दुःखाची इंगडी लागते तेव्हा तिच्या खंडाने प्राणांतिक वेदना होतात मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लाग लागतात त्यांचे वर्णन केले होते गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढे वाढू लागले दिवसेंदिवस पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या, त्या बाळकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते बाळ बाळपणी त्वचा कोवडी दुःख होताची तळमळी वाचा नाही तये काडी सुख दुःख सांगावया बाळपणी त्याची त्वचा फार कोवडी असते त्यामुळे जर काही दुःख झाले की ते तळमडू लागते आणि सुख दुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्या, त्या त्याला बोलताही येत नसते देहाच काही दुःख झाले अथवा क्षुधेने पिडले तरी ते परम अक्रंदले परी अंतर नेनवे देहाला काही दुःख झाले अथवा भूकेने व्याकुळ झाले तरी ते बालक मोठ्याने रडू लागते पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही माता कुरवाडी वरी परी जे पीडा झाली अंतरी ते मायेसी न कडे अभ्यंतरी दुःख होय बाळकाशी माता ज्याला त्याला जवळ घेते कुरवाडते पण त्याच्या अंतरात काय दुःख आहे ते तीही जाणू शकत नाही त्यामुळे त्या, त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही मागुते मागुते फुंजे रडे माता बुझावी घेऊन कडे वेथा नेनती बापुडे तडमडी जीवी जे मूल हुंदके देऊन परत परत रडते आई त्याला कडेवर घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहते नाना व्याधींचे उमाळे तेने दुःखे उंदोडे आंदोडे रडे पडे का पोडे अग्निसंगे नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते कधी ते रडते कधी पडते तर कधी विस्तवामुळे ते पोडतेही शरीर रक्षिता नये घडती नाना अपाये खोटी अधांतरी होय अवेवहीन बाळक त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही त्यामुळे नाना उपाय घडत असतात खोट्या करताना अकस्मात खोड्या करताना अकस्मात उपाय होऊन त्याला एकदा अवयवही गम, एक गमवा एखादा अवयवही गमवा लागतो अथवा अपाय चुकले पूर्व पुण्य पुढे ढाकले मातेस ओळख ओळखू लागले दिवसेंदिवस अथवा पुण्य पूर्ण असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी मातेसारखे काहीच का नाही मग एक क्षण जरी आई दिसली नाही तरी ते दुखाने मोठ्या मोठ्याने रडू लागते त्यावेळी त्याला आई सारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही आस करून वास पाहे माते न, कदा न वियोग मात्र स्मरण जालिया नंतरे मोठ्या आशेने ते आईची वाट पाहत असते आई शिवाय ते जराही राहत नाही आईची आठवण झाली की तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुझाविले आपले माते वाचून ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहत नाही कुरूप अथवा कुलक्षण हुनी करंटेपण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी आई कुरूप असो कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्या पेक्षा अभागी असो त्या बाळकाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते ऐसे ते केविलवाने माते दिसे उने राते रागे परते केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली आई नसेल तर ते मूल केविलवाने दिन दिसते तिने रागवून त्याला दूर सारले तरी ते मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते सुख पावे मातेजवळी दुरी करीतांची तळवडी मातेवरी लागली आईच्या जवळ जे ते आनंदात असते तिने दूर सारले तर ते तळमडू लागते त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते तव ते माते स्मरण आले प्राणी पोरटे झाले दुःखे झुरणी लागले आई आई म्हणून अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि आई आई, आई म्हणून दुःखाने झुरणीला लागते आई पाहता दिसेना दिनरूप जना आस लागली म्हणा आई येईल म्हणून आई कुठे दिसत नाही त्यामुळे ते केविलवाने होऊन लोकांच्या तोंडांकडे पाहते पाहू लागते त्याला अजून आशा वाटत असते की आई आपली आई जरूर परत येईल आता म्हणून मुख पाहे ते आपली माता नव्हे मग हिवाले राही दैन्यवाने एखाद्या स्त्रीला पाहू ती आपली आई तर नाही ना या विचाराने ते तिच्याकडे पाह पाहू लागते तेव्हा त्याला कळते की ही आपली आई नाही त्यामुळे ते मूल निरमुसले होते आणि केविलवाने दिसू लागते माता वियोगे तेने मानसी दुःख झाले देह ही क्षीणत्व पावले अतिशय आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते त्याला मनात अत्यंत दुःख वाटते त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते अथवा माता ही वाचली माय लेकुराचा भेटी झाली बाळदशा ते राहिली दिस दिवसेंदिवस मातेलाही मरण न येता ती वाचली तर माय लेकरांची भेट होते मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते बालपण झाले उन्हे दिवसेंदिवस होय शहाणे मग ते मायेचे अत्यंत पेखणे होते ते राहिले बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते मग त्याला जो आईचा अत्यंत लढा लागलेला असतो तो तितका राहत नाही पुढे लो लागता खेळाचा कडप मेडविला पोरांचा आल्या गेल्या डावाचा आनंद शूक वाहे पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळ जमून खेळण्यात दंग होतो डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते माय बापे शिकवित पोटे तयाचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुरांची आई वडिलां वडील त्याला अत्यंत ममतेने मनपूर्वक त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात पण त्याला त्यामुळे फार दुःख होते मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते ती सुटता सुटत नाही लेकुरांमध्ये खेळता ना ठवे माता आणि पिता तव तेथेची अवचिता दुःख पावला मुलांमध्ये खेळता खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते पडिले दात फुटला डोळा मोडले पाय जाला कुडा खेळ गेला माझ अवकडा ठाकून आली खेळताना हात पडला खेळताना दात पडला डोळा फुटतो किंवा पाय मुल तो लंगडा होतो अगदी अवस्था होते त्याची, हो त्याची सर्व मस्ती उतरते येते निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाड लागला ज्वर पोट सुटी निरंतर वाय गोडा त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो नाहीतर निरंतर वाय गोडा उठून पोटशूड लागते लागली भूते जडीच्या जड़, मेसको माये राणी मुंजा झोटिंग करणी म्हैसोबाची त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्क कुतर्क करू लागतात कुणी म्हणते की त्याला त्याला भूतांनी झपाटले आहे तर कुणी म्हणतात की याला या देवतांनी पकडले आहे कुणी म्हणतात की मुंजा झोटिंग किंवा मसोबाची करणी बादली आहे वेताळ खट खंकाळ लागला ब्रह्मगिरो संचारला नेनो चेडा ओढम ओलांडली ओलांडीला काही कळेना कुणी म्हणतो की याला दुष्ट वेताळ लागला तर आहे तर कुणी म्हणते की ब्रह्म राक्षसांनी याला घेरले आहे तर कुणी म्हणते की कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा खरे काय झाले आहे ते कळतच नाही एक म्हणती बिरे देव एक म्हणती खंडेराव एक म्हणती सकळ व्हावं हा ब्राह्मण संबंध कोणी म्हणतो वीरदेव लागला तर कोणी म्हणतो खंडेराव लागला तर कुणा दुसरा कोणी म्हणतो की हे सगळे खोटे आहे याला ब्रह्म संबंधच लागला आहे एक म्हणती कोणे केले अंगी देवत घातले एक म्हणती चुकले सटवाईचे एक म्हणतो की कोणी करणी केली आहे तर कोणी म्हणतो की मंत्र म्हणून एखादी देवता त्याच्या अंगात सोडली आहे तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे एक म्हणती कर्मयोग अंगी जडले नाना रोग वैद्य पश्चांक्षरी पंचाक्षरी चांग बोल बोलावून आणले कोणी म्हणतात की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणून त्याच्या अंगी नाना रोग जडले आहेत असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलवून आणते एक म्हणती हा वाचेना एक म्हणती हा मरेना भोग भोगितो यातना पापास म्हणतात की आता काही हा वाचा नाही तर दुसरे म्हणती दुसरे म्हणते की हा मरत नाही पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागता लागत आहेत गर्भ दुःख विसरला तो त्रिविध तापे पोडला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोडून निघतो या नाना प्रकारच्या संसाराने संसार, संसार दुःखाने तो अत्यंत कष्टी होतो इतुकेही चुकोन वाचला तरी मार मारू चहाना केला लोकी की नेटका झाला नाव राखे ऐसा या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावे म्हणून आई वडील मार मारून शहाणा करतात लोकात नाव राखील असा तो चांगला होतो पुढे माये बापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाह दाखून या सकड वैभव नोवारी पाहिली नंतर आई वडिलांनी संसाराच्या लोभाने त्याचा विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे दर्शन प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली वर्राडी वैभव दाटले देखोनी परम सुख वाटले मग हे रंगोर गेले सासरवाडीकडे आप आपले वैभव घेऊन सर्व वराड्यांनी दाटी केली ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासूरवाडीकडे अगदी रंगून गेले माया बापी भलतेसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण कडांतरे आपले आई वडील कशाही दिन अवस्थेत असले तरी सासूरवाडीस आपण नीट नेटके गेले पाहिजे त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासूरवाडीत जातो आंतरभाव ते सासूरवाडी माये बापे राखिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तिट तीत, कार्य त्याचे त्याचे अंतःकरण आतून सर्व सासूरवाडीकडे गुंतलेले असते आई बाप बिचारे दिन होऊन घरात राहतात ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात जणू एवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे नवरिया घरा घरा हव्यास हव्यास वाटेवरा म्हणे मज सारी का दुसरा कोणीच नाही नवरी घरी आली की त्या नवरदेवाला विषय तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा कुणी दुसराच नाही असे त्याला वाटू लागते मायबाप नोवरी न दिसता वाटेकानी अत्यंत लो लोथला लोधला पापिनी अविद्येने भुलविला घरात आई वडील भाऊ बहीण सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो पापी अविद्येने त्याला पार भुलवून टाकलेले असते संभोग नसता इतुका प्रेमा योग्य जालिया उलंगी सीमा प्रीती वाढवी ती कामा करिता प्राती गुंतला प्राणी गुंतला स्त्री वयात आली अस नसतानाही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते मग ती वयात येऊन तिच्यापासून पासून श्रीसौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहत नाही त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि काम वाचनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफळून जातो जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय उताविडा पात्र अंतरकणा घेऊन गेली बायको क्षणभर जरी झाली तरी तो तिच्या पहावयास अत्यंत उतावडा होतो त्याची प्रीती मात्र बनलेली ती पत्नी त्याचे अंतकरणच जणू घेऊन जाते कोवडे कोवडे शब्द मंजूड मर्यादा लजा मुख कमळ वक्र लोकने केवळ ग्रामज्यांचे मैदावे तिचे ते कोमल मंजूळ शब्द ती मर्यादा तो लाजे लाजारेपणा तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तर तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते कडवडा येता साव सावरेना शरीर विकड आवरेना अनेत्र व्यवसायिक क्रमेना हुरहुर हुर वाटे तिच्याबद्दलची आसक्ती अनावर सेवनासाठी शरीर व्याकुळ बनते ते आवरत नाही अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही सारखी तिची हुरहुर वाटते व्यवसाय करिता बाहेरी मन लागले से घरी क्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले नसते क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते तुझी माझी या जीवातील जीव म्हणून अत्यंत लागव दाखविनिया चित्त सर्व हिरोने घेतले तु, तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात असे त्याची स्त्री अत्यंत लागवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हरवून घेते मैंद सोयरिक काढती फासे घालून प्राण घेती तैसे आयुष्य गेली अंती प्राणी यास होये ठग किंवा पेंढरी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गडपास लावून प्राण घेतात तशी आयुष्य संपत आल्यावर मासाची स्थिती होते प्रीती कामिनीसी लागली तरी तयसी कोणी रागे जली तरी परम क्षिती वाटली मानसी गुप्त रूपे आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते तिला जर कुणी रागा रागाने बोलले की मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते तये भरिये चेनी कैवारे माये बापासी नीच उत्तरे बोलोनिया तिरस्कर तिरस्कारे वेगळा निघे आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आई वडिलांना शिविगाळ करतो वाईट शब्दात प्रत्युत्तर देतो तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो श्रीकारणे लाज सांडिली श्रीकारणे सखी सोडली श्रीकारणे विघडली सकडा ही जीवलगे साठी तो लाज लज्जा सोडतो करता मित्रांना सोडतो एवढेच नव्हे तर तिच्या खातर सर्व जीवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टाकतो श्रीकाराने देह विकिला श्रीकारणे सेवक झाला श्रीकारणे सांडवला विवेकासी श्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो तिचा सेवक होऊन राहतो तिच्याकरिता तो, तो विवेकालाही मुकतो श्रीकारने लोलंगता श्रीकारणे अतिनम्रता श्रीकारणे पराधीनता अंगीकारली श्रीसाठी तो लंपट बनतो तिच्यासाठीच अति नम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो श्रीकारणे लोभी झाला श्रीकाराने धर्म सांडिला श्रीकारणे अंतराला यात्रा स्वधर्म स्त्रीच्या योग्य तो लोभी होतो धर्माचा त्याग करतो तीर्थयात्रा स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही श्रीकारने सर्वता काही शुभाशुभ विचारिले नाही तनु तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले तिच्या स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ अशुभ याचा विचारही करीत नाही आपले मन तन धन किंबहुना सर्वस्वच अनन्या भावाने तिला अर्पण करतो श्रीकाराने परमार्थ बुडविला प्राणी स्वहितासनाडला ईश्वरी कान कोंडा झाला श्री कारणे काम बुद्धी साठी त्याने परमार्थ बुडवला स्वहितास मुकला ईश्वराविषयी उदासीन झाला आणि मात्र वाढली श्रीकारने सोडिली भक्ती श्रीकारने सोडिली विरक्ती श्रीकारने सायोज्य मुक्ती तेही तुच्छ मानली श्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला विरक्ती सोडून दिली एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायोज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानिली एके स्त्रीचे ने गुन्हे ब्रह्मांड मानिले ठेंगणे जीव लगे ती पिसुने ऐसे वाटली स्त्री एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले प्रेमाची माणसे त्यास शत्रू सारखी वाटू लागली ऐसे अंतर प्रीती जडली सर्वस्वाची सांडी केली तव ते मरोन गेली अकस्मात भार्या अशा प्रकारे आपल्या पत्नीवर त्याचे अत्यंत अंतकरण पूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्या पाशी सर्वस्वाचा त्याग केला तो अकस्मात ती बायको मरूनच गेली तेने मनी शोक वाढला मने थोर घात झाला आता कैचा बुडाला संसार माझा तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला तो म्हणू लागला की माझा फार मोठा घात झाला आता कसला संसार माझा संसार फार बुडाला आता जीवलगाचा सोडीला संग अवचिता झाला दरभंग घरभंग आता करू माया त्याग म्हणे दुःखे जीवलग माणसांशी संबंध तोडून संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले मग तो दुखाने म्हणू लागला की आता या मायेचा त्याग करतो श्री घेऊन आडवी उर बडवी पोट बडवी लाज सांडून गौरवी लोकांदेखता स्त्रीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्या समोर तिच्या तिची थोरवी वर्णू लागला मने माझे बुडाले घर आता न करी हा संसार दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे तो मोठ्या मोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की माझे घर बुडाले आता मी या यापुढे संसार करणार नाही जीव वार वाय, वार या वेद सर्व स्वाचा उभग आला तेने दुःखे झाला जोगी हा जोगी का महात्मा भ्रमि भ्रमिष्ठ झालेल्या माणसासाठी त्याची स्थिती झाली त्याला सर्वस्वा चा उबग आला त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू वैरागी बनला का ते निघून पुन्हा मागू ते लग्न केले अत्यंत अत्यंतची मग झाले मग मन द्वितीय दु, संबंधी पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले द्वितीय संबंध सेवेची मांडीला आनंद श्रोती व्हावे सावध पुढील समासी दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली श्री समर्थ म्हणतात की आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग अ नाम समाज दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ